वायु प्रदूषण की जब बात की जाती है तो दिल्ली और मुंबई की सबसे ज्यादा चर्चा होती है, लेकिन नागपुर के साथ अन्य शहरों में भी प्रदूषण का स्तर बढ़ता जा रहा है। नागपुर के सांसद नितिन गडकरी प्रदूषण कम करने के बहुत सी उपयोजना करने की बात करते रहते हैं, लेकिन वहीं दूसरी ओर दिवाली के त्योहार में सबसे ज्यादा वायु प्रदूषण होता है। इस वर्ष ऐसा समझा जा रहा था कि वायु प्रदूषण को लेकर लोग जागरूक हो गए हैं, जिसके चलते दीपावली के त्योहार में फाटकों की बिक्री में भारी मात्रा में कमी आएगी। लेकिन नागपुर अग्निशमन के आंकड़ों पर नजर डाले तो पता चलता है कि पिछले साल के मुकाबले इस वर्ष फटाकों की दुकानों में वृद्धि हुई है। पिछले साल के 768 फटाकों की दुकानों को अग्निशमन विभाग ने NOC दी थी, लेकिन इस वर्ष 853 दुकानों को अभी तक NOC दी जा चुकी है। आने वाले दिनों में यह आंकड़ा 900 तक भी जाने का आता आमच्या महानगरपालिकेच्या 9 फायर स्टेशनच्या अग्निशमन विभागाच्या रेकॉर्डनुसार आतापर्यंत आपण 9 फायर स्टेशन्स मिळून 853 फायर एनोसिस फटाक्याचे फायर एनोसिस आम्ही याचं वितरण केलेलं आहे। त्यामध्ये सिव्हिल फायर स्टेशन आहे, लकडगंज फायर स्टेशन, सक्करदरा फायर स्टेशन, कडमना फायर स्टेशन, लकडगंज फायर स्टेशन, सुगतनगर फायर स्टेशन, नरेंद्रनगर, कॉटन मार्केट आणि त्रिमूर्ती असे 9 फायर स्टेशन म्हणून आम्ही हे 853 फटाका फायर एजन्सी इश्यूज केले आहेत। मुख्यत्वे नॉर्म्स त्यांचं त्यांची जबाबदारी एक राहील त्याच्यामध्ये की फटाका विक्री करता वेळेस की ग्राहक आहे त्यांना सांगणे किंवा नाव फलक लावणे की इथे स्मोकिंग करू नये, आजूबाजूच्या परिसरात फटाके फोडू नये, प्लस आमच्यातर्फे जी गाईडलाईन आहे सूचनापत्र आम्ही त्यांना ऑलरेडी त्या NOC माध्यमातून निर्गमित केलेली आहे, त्यामध्ये त्यांना असं सांगण्यात आलेले आहे की तिथे फायर एक्स्टिंग्विशर्स असायला पाहिजे कमीत कमी 2, प्लस 200 लिटर पाण्याचा एक ड्रम असायला पाहिजे जेणेकरून इनकेस इमर्जन्सी आली तर तिथे अवेलेबल पाणी त्यांना त्या फायरवर टाकता येईल। प्लस इलेक्ट्रिक वायरिंग नको, ते असेल तर ते ओव्हरहेड असायला पाहिजे की जेणेकरून कोणाचा आग होणार नाही, आणि इलेक्ट्रिक वायरिंग नसेल तर ते एक वेल अँड गुड आहे। याबाबतचे डायरेक्शन्स आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि जेव्हा ते शॉप्स लावतील त्या पिरियडमध्ये त्यांना ती अरेंजमेंट तेवढ्या दिवसाकरिता ते करावी लागणार आहे। नॉर्म्स जे राहतात किंवा डायरेक्शन्स राहतात ते जनरली पोलीस डिपार्टमेंटकडून राहतात की त्यांनी प्रिकॉशन म्हणजे त्या जागेच्या बाबतीत कशी प्रिकॉशन घ्यायचं, आमच्या बाबतीत की जे तुम्ही शॉप्स अगर लावल्यानंतर फायरच्या दृष्टिकोनातून ही जे आता मी 2 मिनिटांपूर्वी ज्यांनी सांगितलं की ही फायर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून इक्विपमेंट्स आणि तशी अरेंजमेंट तुम्हाला करावी लागेल। तसंही फायर स्टेशन जे 9 फायर स्टेशन्स आहेत त्यामध्ये जे असलेले इक्विपमेंट्स, फायर टेंडर्स, एम्प्लॉईज 24/7 तशी आमची ड्युटी राहतेच, आम्ही कोणत्याही सीझनमध्ये तत्पर राहतोच। त्या व्यतिरिक्त या स्पेशली दिवाळीच्या वेळेस आम्ही परत प्रत्येक फायर स्टेशन ऑफिसर ते कर्मचाऱ्यापर्यंत विशेष काळजी घेऊन आम्ही अलर्ट राहतो की जेणेकरून विदिन मिनिटमध्ये आम्ही त्या स्पॉटवर जिथे एमर्जन्सी आली तिथे पोहोचलं पाहिजे। जहाँ दीपावली के त्योहार में वायु प्रदूषण भारी मात्रा में होता है, वहीं दूसरी ओर आगजनी की घटना भी बड़ी मात्रा में होती है। अग्निशमन विभाग किसी भी घटना पर काबू पाने के लिए पूरी तरह तैयार है, जिसके लिए अग्निशमन विभाग ने कुछ सूचनाएं भी जारी की है जिसे अमल में लाने के बाद ही विभाग से NOC दी जाती है। कैमरा पर्सन राजकुमार मोहन के साथ क्षितिज देशमुख BCN News नागपुर।